नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। आज दिनांक 20 ऑगस्ट 2020 आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबद्दलची या ठिकाणी माहिती घेत आहोत, ज्यामध्ये डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणीच तुम्हाला दिलेली आहे। तुम्ही बघू शकता स्टोअर किपर, वनरक्षक, चालक पदाच्या प्रत्येकी एका जागेसाठी मात्र ही भरती होत आहे। मात्र सरसेवा भरती असल्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। पात्रता 12वी उत्तीर्ण, त्याबरोबर जे 12वी उत्तीर्ण व चालक परवाना कॅन्डिडेट ते यासाठी इलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी। वेतन श्रेणी सुद्धा मी त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे। डिटेलमध्ये आपण याबद्दलच माहिती घेणार आहोत। त्या अगोदर चॅनल नवीन असाल व अजूनही महाजॉब चॅनलला सबस्क्राईब केलं नक्की करा। डेली आपण जॉब रिलेटेड अपडेट या ठिकाणी पाहत असतो। सबस्क्राईब केल्यानंतर त्यापुढील बेल आयकनवर क्लिक करा। ही जी भरती होत आहे मित्रांनो, ती रेन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट जोहरत या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी तुम्हाला ऑफलाईन ऍप्लिकेशन्स करायचे आहेत। जोहरत नॉर्थ ईस्टमध्ये येतं, त्या ठिकाणी भरती होत आहे मित्रांनो। आपल्याला माहिती आहे की जे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेहराडून, यांच्यामार्फत सुद्धा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्याची अपडेट मी 17 तारखेला दिलेली आहेत। त्या ठिकाणी जर अप्लाय करणार असाल तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता। आपण बघूया या भरतीबद्दल डिटेलमध्ये माहिती। तर बघा, ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम सिटिझन्स ऑफ इंडिया, यांच्याकडून हे जाहिरातीसाठी ऑफलाईन ऍप्लिकेशन्स मागविलेले आहेत। त्यामध्ये बघा, स्टोअर किपरचं पहिलं पद आहे, पे स्केल लेवल 3 21,769 दरम्यान मिळत आहे। नंबर ऑफ पोस्ट 1, जी अनरिझर्व UR कॅटेगरीसाठी आहे। सर्व इलिजिबल कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकतात। दुसरं पद आहे मित्रांनो फॉरेस्ट गार्डचं, ज्यासाठी पे स्केल लेवल 2 19,900 ते 63,200 यासाठी एक जागा आहे, जी एक्स सर्व्हिसमॅनसाठी रिझर्व आहे असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। पुढचं पद आहे टेक्निशियन मेंटेनन्स, ज्यामध्ये पे स्केल लेवल 2 सॅलरी तुम्हाला मिळत आहे 19,963,200। इलेक्ट्रिशियन्स 1 आणि प्लंबरचं 1 पद आहे, दोन्ही जागा ह्या UR साठी आहेत। त्यामध्ये बघा, तुम्ही चेक करू शकता दोन्ही जागांसाठी जर इलिजिबल कॅन्डिडेट असतील तर कॅटेगरीमधले सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात। त्यानंतर चौथं पद आहे ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड लेवल 2 सॅलरी बँड आहे, 19,900 ते 63,200 सॅलरी आहे। एक जागा आहे ज्यासाठी अँटिसिपेटेड आहे म्हणून त्यांनी सांगितलेली आहे। यामध्ये बघा, एक सर्व्हिसमॅनसाठी ही जागा रिझर्व त्यांनी ठेवलेली आहे। अशा टोटल तुम्ही बघू शकता 6-5 जागांसाठी मित्रांनो ही भरती आहे, ते ओव्हरऑल सर्व पदांसाठी या ठिकाणी होत आहे। नंबर ऑफ वॅकन्सीज कमी असल्या तरी तुम्ही मित्रांनो जर या ठिकाणी सरसेवा भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर या ठिकाणी प्रयत्न तुम्ही करू शकता। त्यानंतर यासाठी डिटेलमध्ये डिटेल ऑफ पोस्ट अँड सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे त्याची आपण माहिती घेऊया। त्यामध्ये बघा, स्टोअर किपर SK हा पोस्ट कोड असणार आहे। एज लिमिट बघा, 18 वर्ष ते 27 वर्ष एज लिमिट तुम्हाला या ठिकाणी ठेवलेलं आहे। जे गव्हर्नमेंट सर्व्हिस असतील, कॅन्डिडेट सर्व्हिस, त्यांना 5 इयर्सचं रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे। आता ही जागा ओपनसाठी असल्यामुळे जरी तुम्ही कास्टमध्ये असाल तरी ह्याच एज लिमिटमध्ये तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा, महत्वाचं 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। कोणत्या विषयामधून तुम्ही कोणत्या स्ट्रीममधून झालेला असाल तर इलिजिबल आहात यासाठी अप्लाय करण्यासाठी। सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी तुमचा 100 MCQ मार्क्सचा पेपर असणार आहे आणि तुमचं सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन रिटर्न एक्झाम असं त्यांनी सांगितलं आहे। सिलेबस जनरल इंग्लिश, न्यूमेरिकल ऍबिलिटी, मेंटल ऍबिलिटी, रिझनिंग अँड जनरल अवेअरनेस हा त्यांनी दिलेला आहे। याच्या बुकच्या लिंक्स मी रेफर लिंक्स तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते तुम्ही चेक करू शकता। दुसरं गार्ड फॉरेस्ट गार्डचा आहे, यासाठी एज लिमिट बघा 18 ते 27 वर्ष असं सांगितलं त्यांनी। आता ही पद एक सर्व्हिसमॅनसाठी असल्यामुळे त्यांना एक सर्व्हिसमॅन ॲज प्रिस्क्राइब शॅल बी अलाउड, म्हणजे पिरियड ऑफ सर्व्हिस नॉट लेस दॅन 6 मंथ्स इन आर्म फोर्सेस आहेत, त्यांच्यासाठी ते डिडक्ट केले जाईल एज प्लस जी जेवढी सर्व्हिस आहे प्लस 3 इयर्स तुम्हाला रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा, 12वी उत्तीर्ण सायन्स स्ट्रीम मधून असणे आवश्यक आहे। यासाठी सुद्धा मित्रांनो 100 मार्क्सची एक्झाम होईल, ज्याद्वारे तुमचं सिलेक्शन होईल। त्याचबरोबर जनरल इंग्लिश, न्युमेरिकल ऍबिलिटी, मेंटल ऍबिलिटी आणि हे जनरल अवेअरनेसचे सब्जेक्ट या ठिकाणी असणार आहेत। द पोस्ट इज रिझर्व फॉर एक्स सर्व्हिसमॅन अँड दे हॅव टू अप्लाय इन फॉर्म प्रिस्क्राइब फॉर द पर्पज, एक डिफरंट फॉर्म त्यांनी दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। त्यानंतर यासाठी मित्रांनो टेक्निशियन मेंटेनन्स इलेक्ट्रिशियन MTEC इलेक्ट्रिकलसाठी बघा 18 ते 30 वर्ष एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो यासाठी अप्लाय करण्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा, मॅट्रिक्युलेशन फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी बोर्ड आणि त्यानंतर ITI सर्टिफिकेट तुमचं असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी 100 मार्काचा पेपर घेणार आहे, स्टेट स्टँडर्ड लेवलची एक्झाम तुमचं लेवल असणार आहे। त्यामध्ये जनरल इंग्लिश, मेंटल ऍबिलिटी, जनरल इंग्लिश अगेन 20 मार्कासाठी, त्याचबरोबर अरिथमेटिक आणि बेसिक सायन्स ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत। चौथं पद आहे टेक्निशियन मेंटेनन्स प्लंबरचं, या ठिकाणी MTEC प्लंबर यासाठी 18 ते 30 वर्ष एज लिमिट यासाठी सुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे। यामध्ये बघा, देअर विल बी नो एज लिमिट फॉर ICFRE एम्प्लॉईज, त्याचबरोबर जे
ह्या ओपनसाठी दोन्ही जागा असल्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल आणि या पदांसाठी अप्लाय करणार असाल तर तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळणार नाही. या ठिकाणी सिलेक्शनसाठी तुम्हाला क्वालिफिकेशन बघा, मॅट्रिक्युलेशन फ्रॉम अ रेकॉग्नाइज बोर्ड विथ ITI सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर देअर विल बी अन ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर, अगेन यासाठी सुद्धा 100 मार्कांचा MCQ पेपर असणार आहे तुमचा, ज्याचे लेवल 10 स्टँडर्ड असणार आहे. सिलेबस सुद्धा त्याने या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. जनरल इंग्लिश, मेंटल ॲबिलिटी अँड रिझनिंग, जनरल इंग्लिश अगेन 20 मार्क. आता हे डबल काय मेन्शन केलेलं आहे चेक करावं लागेल. अरिथमॅटिक आणि बेसिक सायन्स हे सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर यासाठी मित्रांनो, जी पुढचं पद आहे त्या ठिकाणी बघा, तुम्ही बघू शकता एक पद आहे ड्रायव्हरचं. ड्रायव्हरसाठी पदाचं मी मेन्शन करायचं या ठिकाणी विसरलेलं असं दिसत आहे, मात्र ते तुम्ही डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये चेक करू शकता. ड्रायव्हर पदासाठी जे पद एक सर्व्हिसमॅन आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला चालक परवाना असणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा, यासाठी मित्रांनो व्हेन्यू ऑफ रिटर्न एक्झामिनेशन, तुमचं रिटर्न एक्झामिनेशन कुठे होणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये बघा, रिसर्च रेन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट जोहरत आसाममध्ये जे येतं त्या ठिकाणी होईल. त्याचबरोबर रिसर्च सेंटर फॉर बांबू अँड रतन ऐझवाल आणि फॉरेस्ट रिसर्च सेंटर फॉर लाईव्हलीहूड एक्सटेन्शन अगरतला या ठिकाणी तुमचं रिटर्न एक्झामिनेशन यासाठी होणार आहे. यासाठी तुम्हाला 300 रुपये फॉर्म फी भरायची आहे, जी डिपॉझिट करायची आहे. या ठिकाणी अकाउंट नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी. त्याचबरोबर जर कॅन्डिडेट SC ST OBC असतील त्यांना रिलॅक्सेशन दिलेलं नाही यासाठी फी भरण्यासाठी. जर तुम्ही ओपनमधल्या पदांसाठी अप्लाय करणार असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी फी भरावी लागणार आहे. एज लिमिट या ठिकाणी त्यांनी क्लोजिंग डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशनच्या दिवशी तुम्हाला एज लिमिट त्या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर लास्ट डेट बघा 30/10/2020 आहे ऑफलाईन अर्ज करण्याची. जर तुम्ही बाहेरून म्हणजे अंदमान निकोबारमधून करत असाल तर 11/6/2020 ही लास्ट डेट त्यांनी ठेवलेली आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज मित्रांनो फिलअप करायचा आहे. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि तो अर्ज तुम्ही डायरेक्टर रेन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट पोस्ट बॉक्स नंबर 126 जोरहत 78501 आसाम या ठिकाणी सेंड करू शकता. यामध्ये बघा, सर्टिफिकेट ऑफ प्रूफ ऑफ एज, सर्टिफिकेट ऑफ मार्कशीट, त्यानंतर कॅटेगरी असलेलं तुमचं एज लिमिट माफ करा, कॅटेगरीचा तुमचा फॉर्म ज्यामध्ये SC ST OBC असेल आणि सर्टिफिकेट इन सपोर्ट ऑफ क्लेम ऑफ एज रिलॅक्सेशन जर तुम्हाला मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅनसाठी जो फॉर्म आहे तो तुम्हाला डिफरंट फिल करायचा आहे त्याची माहिती त्यांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. एनवलपवर तुम्ही मेन्शन करता ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ डॅश या ठिकाणी कोणत्या पदासाठी, फॉर एक्झाम्पल स्टोअर कीपर असेल किंवा फॉरेस्ट गार्ड असेल, या ठिकाणी तुम्हाला ते क्लिअरली मेन्शन करायचं आहे विथ पोस्ट कोड जो नोटिफिकेशनमध्ये त्यांनी दिलेला आहे. ओव्हरऑल जर तुम्ही इलिजिबल असाल तर प्रयत्न करू शकता मित्रांनो. अर्थात तुमचं नोकरी ठिकाण आणि एक्झाम सेंटर हे आसाममध्ये असणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी जर इंटरेस्टेड असाल तरच तुम्ही अप्लाय करू शकता. या भरतीबद्दल काही डाऊट असतील कमेंट करा. तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.